महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अत्यंत ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्राची जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, बुजुर्ग सगळ्यांच्या हिताचा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेष म्हणजे शेतकरी सन्मान योजना जी आहे, केंद्राचे 6,000 आणि राज्य सुद्धा 6,000 देईल अशा प्रकारची एक मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। संजय गांधीचा पगार जो 1,000 रुपये होता तो 1,500 रुपये केला। अनेक विकासासाठी रोड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तीर्थ विकास आराखडे आहे, शेतकऱ्याच्या आधुनिक साहित्य आहे। सगळ्या संदर्भात सगळ्याचा विचार करून, कांदा शेतकरी असू द्या, सगळ्यांचा विचार करून एक मजबूत अर्थसंकल्प मांडून खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंची झोप आज उडाली असेल आणि विरोधकांच्या दोन्ही गालावर छापडा मारण्याचं काम खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे। अशा प्रकारचा अर्थसंकल्प घेऊन एक महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्राला चांगली दिशा दाखवण्यासाठी एक मजबूत अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे। आणि याच अर्थसंकल्पाची अत्यंत शेवटच्या घटकाचा प्रत्येक व्यक्ती वाट पाहत होता, अशा प्रकारचा मजबूत अर्थसंकल्प मांडून आज विरोधकांची झोप नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी उडवलेली आहे, त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करतो। नंबर 7 मध्ये